इगो मीडियाचे भावेश भिंडे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये 46 लाख रुपये टाकल्याचा किरीट सोमय यांनी आरोप केलेला. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. रेल्वे पोलीस आणि महापालिका 5 लाखांची लाच दिल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय. कैसर खालिद यांच्या निलंबनाची किरीट सोमय्या यांनी मागणी केलेली आहे. आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणासंदर्भातली बातमी आहे. इगो मीडियाचे भावेश भिंडे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये तब्बल 46 लाख रुपये टाकल्याचा आरोप किरीट सोमय यांनी केलाय. रेल्वे पोलीस आणि महापालिकेला 5 लाखांची लाच दिल्याचाही त्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे कैसर खालिद यांच्या निलंबनाची किरीट सोमय्या यांनी मागणी केलेली आहे. आपल्याला माहित आहे मुंबईतल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. या सगळ्याची चौकशी सुरू आहे. मात्र याच प्रकरणामध्ये आता किरीट सोमय्या यांनी खळबळजनक आरोप केलेले आहेत. हे आरोप आहेत थेट रेल्वे पोलीस आयुक्तांवर. इगो मीडियाचे भावेश भिंडे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या पत्नीच्या अकाउंटमध्ये तब्बल 46 लाख रुपये टाकल्याचा किरीट सोमय यांनी आरोप केला. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आता तत्कालीन मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर कैसर खालिद यांची पत्नी यांचा महापरा गारमेंट कंपनीत इगो मीडियाने 46 लाख रुपये ट्रान्सफर केले. मध्ये बऱ्याच बोगस माणसांनी कंपन्या उभा केल्या. माझ्या माहितीप्रमाणे रेल्वे पोलीसचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी यांना 5 कोटी रुपयेची लाच भावेश भिंडे यांनी दिली होती. कैसर खालिदला ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे.